आणि अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे आम्ही केलेल्या आहेत. बीडमध्ये तर परळीमध्ये आमच्या तिथल्या उमेदवारांनी रिपोर्टची देखील मागणी केलेली आहे. शरद पवार साहेबांचं आणि उद्धव ठाकरेंचं म्हणणं ऐकण्यासाठी त्या सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. प्रशासनाने यांना मुक्त करावे आणि त्या त्या ठिकाणी जायला परवानगी द्यावी. उद्या आघाडी समन्वयाने काम चाललं त्यामुळे सगळ्यांशी एकत्रित बसून तो निर्णय होईल आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व जे असेल त्यांना सगळी मान्यता देतील. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी तुम्ही आला आहे आणि या ठिकाणी कांद्याचा ज्वलंत प्रश्न आहे आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होते, हे काय सांगतो? कांद्याचा ज्वलंत प्रश्न या भागात आहे. नगर, नाशिक, जळगाव सगळ्या कांदा उत्पादक भागामध्ये पुणे शहर जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी कांदा उत्पादकाला प्रचंड असा तोटा केंद्र सरकारच्या धोरणामुळे मागच्या 6 महिन्यात सहन करावा लागतोय. आता आज येऊन मोदी साहेब काहीतरी आश्वासन देत किंवा काहीतरी सकारात्मक बोलतील पण त्याला आता अर्थ नाही. पूर्ण वेळ निघून गेलेली आहे. कांदा उत्पादकांना नुकसान झालेलं आहे आणि केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांची जी धोरणं आहेत त्याच्याबद्दल केंद्र सरकारच्या सगळे धोरणं चुकीच्या पद्धतीनं झाले. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असं आश्वासन दिलं तिथं शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला. कारण खतं महाग झाली, सगळ्या अवजारांच्यावर आणि खतांच्यावर GST लावण्यात आला आणि शेतकऱ्यांना भरडण्याचं काम मागच्या 5 वर्षात केलं. त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर भारतातला शेतकरी भारतीय जनता पक्षाचे विरोधी आज काम करतो. भुजबळांनी आपले महायुतीचे उमेदवार भारती पवार यांना असा शब्द दिलाय की मी 1 लाख मतांचं मताधिक्य तुम्हाला देईन. आपल्या सभेत आज असा सूर निघाला की 60,000 मतांनी भगरे येतील. नेमकी काय वाटतं तुम्हाला की याचा भुजबळांच्या बळाचा काही भारती पवारांना फायदा होईल की काय परिणाम होईल आगामी दिवस? माहित नाही मला, पण मी सकाळपासून ज्या ज्या कार्यकर्त्यांची बोललो सगळेच म्हणतात की 50-60-70 हजारापर्यंत आपल्याला मताधिक्य मिळेल. आमची भगरे सरांची सीट, तुतारी वाजवणारा पूर माणूस यांच्या चिन्हावर उभी केलेली सीट राष्ट्रवादीची, आमच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विजय होईल असं सगळीकडे वातावरण आहे. आता इथं जर आमच्या विरोधी बाजूला 1 लाख मतांचं मताधिक्य देण्याची इच्छा कुणी व्यक्त केली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मला जे काही माहिती मिळालेली आहे इथं आमचाच उमेदवार ह्या मताने विजय होईल आणि या मतदारसंघात विशेषतः 50 ते 60 हजार मताचं मताधिक्य येवल्यात आमच्या उमेदवाराला मिळावं अशी सर्वांची अपेक्षा आहे. केल्याचा प्रचार आलेला आहे आणि याचा परिणाम जो आहे तर तो मतानुर होतोय. प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि सर्व ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी निवडणुका लढवल्या तिथं आम्हाला वाईट अनुभवला. शेवटच्या 2-3 दिवसात सर्व प्रकारचा अवलंब होतो आणि निवडणूक आयोग डोळे बंद करून बसतो. कोणताही सरकारी अधिकारी किंवा पोलीस यंत्रणा त्याच्या बाबतीत कुठेही तक्रार करून देखील जात नाही. त्या ठिकाणी जाऊन कुठल्याही अशा प्रकारचं कोड ऑफ कंडक्ट ब्रेक करणारे लोकांच्या विरोधात कोणतीही कारवाई प्रशासन करत नाही ही आमची प्रमुख तक्रार आहे. आणि अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे आम्ही केलेल्या आहेत. बीडमध्ये तर परळीमध्ये आमच्या तिथल्या उमेदवारांनी रिपोर्टची देखील मागणी केलेली आहे पण त्या ठिकाणी बीडचे जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोग याबाबतीत कोणतीही कारवाई करत नाही. त्याचा काही परिणाम होऊ शकतो का आपल्या उमेदवारावर? निश्चितच परिणाम होणार नाही आणि महाराष्ट्रात लोकांना हे लक्षात आलेलं आहे की काही लोकांनी उमेदवार उभे केलेले आहेत ते भारतीय जनता पक्षाला मदत करण्यासाठी उभे केलेले आहेत असं बऱ्याच ठिकाणी लोक बोलतात. मी बोलत नाही आणि लोकांना लक्षात आलेलं आहे की मत आपली विभागली तर भाजप निवडून येईल आणि म्हणून वंचित असे किंवा अन्य काही लोक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून लोक महाविकास आघाडीला हात मशाल किंवा तुतारी वाजवणारा माणूस याला मतदान सर्रास करताना दिसतात. लोक विचलित झालेले नाहीत हा यावेळी महाविकास आघाडीचा मोठा विजय असण्याची नांदी आहे असं मला वाटतं. पंतप्रधानांची सभा होणार म्हणून त्यांनी कांदा उत्पादकांच्या वतीनं आंदोलनात भाग घेतला
आणि कांद्याचे दर वाढले पाहिजेत, कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे, कांद्यावर निर्यातचे 40% कर लावलेला आहे तो कमी झाला पाहिजे, या सगळ्या मागण्यांसाठी वेळोवेळी नाशिक जिल्ह्यामध्ये ती आंदोलनं झाली. त्यात ज्यांनी पुढाकार घेतला, ज्यांनी अग्रेसिव्ह भाषण केली, ज्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली, त्या सर्वांना मोदी साहेब येणारे म्हणून अटक करण्यात आली. आज याच वेळी महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यामध्ये वणीला सभा आहे पवार साहेबांची आणि उद्धव ठाकरेंची नाशिकला सभा आहे. या दोन्ही सभांना आमचे कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते जाण्याच्या इच्छेत आहेत. ते प्रमुख कार्यकर्ते आमचे मुद्दामून अडकवलेले आहेत, त्यांना या दोन्ही सभांना जाऊन काहींना भाषण तिथे जाऊन करायचे. त्याच्यात लोकशाहीचा गळा कसा घोटण्यात येतो हे यातून दिसतं. मी पोलीस प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला आजही आव्हान करेन की त्यांनी आमचे कार्यकर्ते आमच्या सभांना येणारे हे त्यांनी अटकेत घातलेत असा याचा अर्थ होतो. आमच्या सभा चांगल्या होऊ नयेत, आमच्या सभेत गर्दी जमू नये म्हणून पोलीस प्रशासन बळाचा वापर करते. की यातला कोणीही माणूस हा नरेंद्र मोदींच्या सभेला जाऊन तिथे गोंधळ करणार नाही, कारण नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात पूर्ण जिल्हा गेलेला आहे. त्यामुळे त्यांच्या सभेत जाऊन त्या ठिकाणी काही करण्याची आज आवश्यकता आम्हाला कोणाला वाटत नाही. तर शरद पवार साहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचं म्हणणं ऐकण्यासाठी त्या सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. प्रशासनाने यांना मुक्त करावे आणि त्या त्या ठिकाणी जायला परवानगी द्यावी. कल असा आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनंच ही निवडणूक करते आणि पुढारी असो तर नसो पण जनता पुढे जाते आणि जनतेला या देशातला संविधान वाचवायचे. महागाईवर, बेकारीवर जनता प्रचंड त्रासलेली आहे. GST कराची आकारणी चुकीच्या पद्धतीनं झाली आहे. गॅस महागलाय, पेट्रोल महागलाय, डिझेल महागलाय, आंतरराष्ट्रीय किमती कमी झालेल्या असताना देखील याचा मनस्वी राग जनतेला आहे आणि म्हणून जनताच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज काम करते आणि त्यामुळे 32-35 जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील असा मला विश्वास आहे. भाऊंनी प्रदेश उपाध्यक्ष ज्या आपल्या शेजारी बसले आहेत त्यांनी असा उल्लेख केला की 48 जागा येतील आणि आपले अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान देखील होऊ शकतात. काय वाटतं इंडिया मध्ये जर 48 जागा महाराष्ट्रातून आल्या किंवा 40 अधिक जागा आल्या तर पवार साहेबांना पंतप्रधान पदाची संधी दिली जाईल? आता हा पुढचा प्रश्न आहे. आमच्या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांनी एकत्रित बसून त्यांचा निर्णय करणार आहेत, त्यामुळे त्याच्यात कुठेही विसंगती तयार करण्याची माझी इच्छा नाही. पवार साहेब निश्चितपणाने माणिकराव भाऊंचं प्रेम आहे, पवार साहेबांची सगळ्या समर्थकांची ही अपेक्षा आहे, अपेक्षा आहे. पण इंडिया आघाडीत समन्वयाने काम चाललं त्यामुळे सगळ्यांशी एकत्रित बसून तो निर्णय होईल आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व जे असेल त्यांना सगळी मान्यता देतील आणि तीच व्यक्ती पंतप्रधान होईल याची चर्चा आज करणं योग्य.